नीट गुणवाढीसंदर्भात गेले काही दिवस गदारोळ सुरू आहे. अखेर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केलाय, ज्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. विशेष म्हणजे आधी घेतलेल्या परीक्षेत जे टॉपर्स होते त्यांची संख्याही घटली आहे. जुन्या गुणवत्ता यादीत 67 टॉपर होते ज्यांना 720 गुण मिळाले होते. त्यातल्या किती जणांना फेरपरीक्षेत निकाल राखता आलाय, मुळात वादग्रस्त परीक्षार्थींपैकी किती जण फेरपरीक्षेला बसले आणि किती गैरहजर राहिले, यासोबतच नीटच्या पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचं पुढं काय झालंय, CBIचा तपास कसा सुरू आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, तपास यंत्रणांच्या हाती लागलेली पालक आणि विद्यार्थ्यांची यादी, ही सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे. नीट UGची परीक्षा 5 मे रोजी देशभरातील 4,750 केंद्रांवर झाली होती. त्याला 24 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल 14 जून ऐवजी 4 जून रोजीच जाहीर करण्यात आला. नीट UGच्या पहिल्या परीक्षेत 1,563 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण म्हणजे वाढीव गुण दिले होते. त्याचं कारण वेळ कमी पडला असं देण्यात आलं होतं. एकूणच नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केला आणि त्यासाठी आंदोलनही करण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. जनहित याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पुनर्परीक्षेची मागणी मान्य करत तसे आदेश दिले. तर दुसरीकडे पेपरफुटीचा पोलिसांनीही तपास सुरू केला. त्यातही महाराष्ट्र कनेक्शन उघड झालं आणि त्याचे धागे दोरे थेट लातूरपर्यंत पोहोचले. त्याचं काय झालं तेही पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जून रोजी ही फेरपरीक्षा घेण्यात आली. बालोद, दंतेवाडा, सुरत, मेघालय, बहादूरगड, चंदीगड इथं नीट UGची फेरपरीक्षा घेण्यात आली. चंदीगड केंद्रावर 2 विद्यार्थी फेरपरीक्षा देणार होते, पण ते गैरहजर राहिले. झज्जर इथल्या परीक्षा केंद्रावर 494 पैकी 287 विद्यार्थ्यांनी म्हणजे 58% जणांनी फेरपरीक्षा दिली होती. हरियाणा केंद्रातील 6 विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांच्या बळावर 100% गुण मिळवले होते असा आरोप झाला होता. या परीक्षेत ग्रेस गुण म्हणजे वाढीव गुण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. नीट UG परीक्षेत 67 जणांनी 720 म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवले होते. मात्र फेरपरीक्षेतील एकाही विद्यार्थ्याला 100% गुण मिळालेले नाहीयेत. फेरपरीक्षेसाठी 1,563 विद्यार्थ्यांपैकी 813 जण म्हणजे 52% लोक उपस्थित होते, तर 48% जण गैरहजर राहिले. विशेष म्हणजे जुन्या गुणवत्ता यादीत 67 जण टॉपर होते, त्यांची संख्या नव्या गुणवत्ता यादीत 61% खाली घसरली आहे. आता वळूयात या प्रकरणाच्या पोलीस तपासाकडे. नीट गुणवाढीसंदर्भात दोघांना लातूर पोलिसांनी 8 दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या हस्तांतरणासाठी लातूर न्यायालयात सोमवारी CBIनं विनंती केली. विनंतीचं हे पत्र तपास पथकाचे पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी न्यायालयाला दिलं. ही विनंती मान्य करत या हस्तांतरणाला लातूर न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यानुसार या आरोपींना CBIचं पथक ताब्यात घेईल आणि पुढचा तपास करेल. दरम्यान नीट गुणवाढीसंदर्भात महाराष्ट्रातल्या लातूरमधले प्राथमिक शिक्षक संजय जाधव आणि मुख्याध्यापक जलील खा पठाण सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. या आरोपींच्या चौकशीदरम्यान नवनवीन खुलासे होत आहेत. त्यानुसार ॲडव्हान्स 50,000 रुपये आणि प्रवेशपत्र देणाऱ्या 28 पालक आणि विद्यार्थ्यांची यादीच स्थानिक तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यांचा शोध घेऊन चौकशी करण्यात आली आहे. यात लातूरसह इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचं आता समोर आलंय. CBI चौकशीतून आता त्याची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. दिल्लीला नोएडामध्ये नोकरी करणाऱ्या गंगाधरला CBIनं अटक केली आहे. गंगाधर आणि लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी इरण्णा कोनगलवार अद्याप फरार आहे. गंगाधरच्या चौकशीत मराठवाड्यातील किती जिल्ह्यातील पालक विद्यार्थी आरोपीच्या जाळ्यात अडकले याचा उलगडा आता होणार आहे. देशभर नीट गोंधळाचा प्रकार समोर आल्यानंतर लातूरचं नाव चर्चेत आलं. नांदेड ATSनं दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीतला सूत्रधार गंगाधर याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अटकेतील दोघा आरोपींची स्थानिक तपास यंत्रणांनी 8 दिवस कसून चौकशी केली आहे. यात रविवार अखेर लातूर, बीड आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील 28 विद्यार्थी आणि पालकांची यादी आता समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीनं सुरू आहे. आता लातूर पोलिसांकडून तो CBIकडे वर्ग करण्यात आलाय. तपास CBIकडे वर्ग झाल्यावर 4 ते 5 अधिकारी रविवारी लातूरमध्ये धडकले आणि त्यांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आरोपींची मोडस ऑपरेंडी त्यांनी जाणून घेतली. अतिशय गोपनीय पद्धतीनं CBIच्या पथकानं आपलं तपास काम सुरू केलंय. मंगळवारी दोघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आता CBI स्वतंत्र तपास करणार आहे. आरोपी संजय जाधव, जलील खा पठाण हे इरण्णा कोनगलवार यांच्याकडे पैसे देत होते. तो दिल्लीतल्या गंगाधरला हे पैसे पाठवायचा.
त्यामुळे दिल्ली, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक तसंच राजस्थानमधून कोण कोण गंगाधरच्या संपर्कात आहेत याचाही तपास आता सीबीआयचं पथक करते. यातून लातूर ते दिल्ली कनेक्शनचा धागा नेमका कुठे जुळला गेला याचा शोध घेतला जाणार आहे. या सगळ्या नीट परीक्षेवरून लोकसभेत आणि विधानसभेतही विरोधी पक्षांनी आवाज उठवलाय. लोकसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. तिथं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या गोंधळावरून केंद्र सरकारला खडे सवाल केलेत. तर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही मवियातल्या नेत्यांनी नीट परीक्षेच्या गोंधळावरून सरकारला जाब विचारलाय. यावर सरकार काय पावलं उचलणार आणि भविष्यात असा गोंधळ होऊ नये यासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.